नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर संतोष दळवी. स्मार्ट क्लास या आपल्या YouTube चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतोय. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं 1.4 एक्सरसाइज आपण स्टार्ट केलेली, क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2 ओव्हरऑल कंप्लीट केलेलं, काही मी तुम्हाला सॉल्व करायला सांगितलेलं. तर आय होप तुम्ही ते केलं असतील. ओके, आणि जर त्यात जर काही जर डाऊट आला तर तुम्ही मला इंस्टाग्राम आय डीवर मला भेट देऊ शकता. माझी इंस्टाग्राम आय डी आहे mayur_dalvi_1330. ओके, आपल्या चॅनलचं नाव आहे स्मार्ट क्लास मॅथमॅटिक्स पार्ट नंबर 1. मॅथमॅटिक्स 1M पार्ट 1 आपला चाललेला आहे महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस 2021-22 विथ प्रिव्हियस इयर रिलेटेड पोर्शन. चॅप्टर नंबर 1 आपला रनिंग आहे मॅथमॅटिकल लॉजिक अँड पार्ट नंबर हा आपला पार्ट नंबर असणार आहे 12. ओके, पार्ट जरा असे एक्सटेंड होतील बिकॉज ऑफ दी लेंथ ऑफ द व्हिडिओ इज सो मच लेस ॲज कम्पेअर टू दी रिअल व्हिडिओ. म्हणजेच रिअल व्हिडिओ जेवढे असते 1 hour 1/2 hour. ओके, तर त्याच्यापेक्षा आपल्या पार्टची जी लेंथ आहे ती हाफ आवरचीच आहे, हाफ ते 45 मिनिट्स मॅक्स. ओके, काही काही होतात 50 मिनिट्स, बट 1 hour वरती जास्त करून जायत नाही, म्हणून ते पार्ट्स एक्सटेंड होतात. जिथे 10 पार्ट होतील तिथे 15 पार्ट लागतील, बट चांगल्या प्रकारे मी सांगणार आहे तुम्हाला. ओके, तर आय होप तुम्हाला हे पूर्ण समजलं असेल. चॅप्टर नंबर 1 आपला रनिंग आहे, तर त्यातला क्वेश्चन नंबर 3 आज आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 झाल्यावर मग हा लेक्चर मी एंड करणार आणि आपली 1.4 एक्सरसाइज ते पण आपली ओव्हरऑल कम्प्लीट होणार. तर बघूया क्वेश्चन नंबर जो 4th आहे तो काय आहे ते. थर्ड क्वेश्चन नंबर काय आहे ते जरा बघूया. क्वेश्चन नंबर 3 नीट आधी पुस्तकात वाचा. आय होप तुमच्याकडे पुस्तक तुम्ही घेऊन बसला असाल. तर क्वेश्चन नंबर जो 4th आहे, सॉरी 4th सारखं लक्षात येते, क्वेश्चन नंबर 3 आहे. विदाउट युझिंग ट्रथ टेबल, म्हणजे विदाउट युझिंग ट्रथ टेबल प्रूव दॅट आपल्याला हे प्रूव करायचं आहे. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आपल्याला प्रूव करायचं आहे विदाउट युझिंग ट्रथ टेबल. म्हणजे आपल्याला ते TTHH असं असतं ना, TTFF हे आपल्याला यूज न करता आपल्याला हे प्रूव करायचं आहे विथ युझिंग द लॉ विच ऑलरेडी वी हॅव लर्न. ओके, वी हॅव लर्न म्हणजे आपण जे शिकलेलो आहोत ना ते फॉर्म्युलाज, ते आपण आता यूज करून आपल्याला हे प्रूव करायचं आहे. LHS आपण घेऊन त्याचे RHS आपल्याला आणायचे, तर ते कसं काय तर आता बघूयात. ओके, तर फर्स्टली आपल्याला इथे काय करायचं आहे, टेक LHS म्हणजे राईट लेफ्ट हँड साईड. ओके, इज अ फुल फॉर्म. LHSचा फुल फॉर्म आहे लेफ्ट हँड साईड. तर आता बघत पुढे, टेक LHS म्हणजे ही आपली साईड LHS. आता मी हायलाईट करतो जरा. ओके, LHS म्हणजे आपली ही साईड आहे. ओके, तर ही साईड आपण घ्यायची आता. तर ही साईड आपण इथे घेऊया. टेक LHS म्हणजे P डबल इम्प्लाईज Q. जरासं जास्तच बोल्ड वाटते, जरा आपण कमी बोल्ड घेऊयात, काही हरकत नाही आहे. P डबल इम्प्लाईज Q. ओके, P डबल इम्प्लाईज Q आपण घेतला, तर त्याचा आपला जो ॲन्सर जो येतो तो काय असतो, म्हणजे बाय कंडिशनल लॉचा ॲन्सर काय असतो, P इम्प्लाईज Q लिहायचा, Q इम्प्लाईज P. इथे जेव्हा डबल एरो असतो तेव्हा ॲन्डचा सिम्पल आपण यूज करतो, Q इम्प्लाईज P. असं लिहिल्यानंतर मग इथे आपण लिहूयात, आपण कोणती कंडिशन यूज करतो आहे, बाय कंडिशनल. कोणता लॉ यूज करतो आहे, बाय कंडिशनल लॉ. ओके, आपण यूज केला. तर आता याच्यानंतर इथे इम्प्लिकेशनची कंडिशन, म्हणजे इथे कंडिशनल लॉ आपण यूज करायला लागेल. ओके, तर कंडिशनल लॉ का असतो, ऑलरेडी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळं कंडिशनल लॉ बरोबरच होतं, ते सगळं पार्ट म्हणजे कंडिशनल लॉ बरोबरच होतं. एक क्वेश्चन पूर्ण क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये सांगितलेलं P इम्प्लाईज Q असेल तर मग काय करायचं, हा इम्प्लाईज असेल त्याचा काय होतो, जेव्हा सिंगल एरो असतो तेव्हा त्याचा ऑर होतो, पहिल्या टर्मला काय असतो निगेशन लावायचं आणि दुसरी टर्म आहे तशीच कॉपी करायची असते. तर आपण ते इथे आता करूयात. ओके, तर इथे काय येणार आहे, निगेशन P, सेम ॲन्सर इथे येणार, निगेशन P ऑर Q. इथे अँड आहे तसंच आपण इथे अँड तो कॉपी करू. ओके, आणि हा हे काय येणार, निगेशन Q पहिल्या टर्मला निगेशन आणि इथे ऑर आणि इथे दुसरी टर्म आहे तशीच कॉपी करायची. आणि इथे आपण कोणती कंडिशनल यूज केली, कोणता लॉ, कंडिशनल लॉ. माझं पार्ट नंबर कितवा असेल, तो 10th पार्ट नंबर असेल ना, जो बेसिक फॉर एक्सरसाइज 1.4, ते तुम्ही सर्वत्र वॉच करा, नाहीतर हे तुम्हाला जमणार नाही, मी डायरेक्टली सांगतो आहे. ओके, तर ते वॉच करून ते पूर्णतः आत्मसात करा, म्हणजे रिवाईज करा ते पूर्णपणे आणि नंतर मग हे एक्सरसाइज सोडवायला घ्या, नाहीतर तुम्हाला जमणार नाही, डायरेक्टली मी बोलून टाकतो आहे. ओके, तर कंडिशनल लॉ झाल्यानंतर तर आता पुढे पुढची स्टेप काय येणार आहे, तर पुढची स्टेप जी आहे ना, पुढची स्टेप आता ह्या निगेशन जो P आहे ना, निगेशन P डायरेक्टली ह्या ब्रॅकेट
आता ह्यो निगेशन पी आहे ना, मी आता जरा दाखवतो. निगेशन पी चा ह्या डायरेक्टली या ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, आणि हा जो ऑर जो मधीच आहे ना, असतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये मी काय सांगितलं, जो मधी असतो तो मधीच ठेवायचा. माझा हा जे मी वर्डिंग यूज करतो ना ते लक्षात ठेवा, जे मधी जे असतं ना सिम्बॉल, मधी जो नोटेशन असतो तो मधीच ठेवायचा. सो मध्ये हाच ऑरचा नोटेशन राहणार आहे. ऑरचा नोटेशन राहिल्यानंतर मग हा क्यूचा आपल्याला मल्टिप्लिकेशन ह्या ब्रॅकेट बरोबर करायचा आहे पूर्ण. ओके, तर तो आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर तो आता मी हे तुम्हाला समजून सांगितलं आहे, तर मी आता हे करतो रफ, आपल्याला जास्त गडबड नको आहे ह्यात. ओके, सुटसुटीतपणा. तर आता मी इथे इथून सॉल्व करतो. ओके, इथून सोल्युशन करतो आता मी. तर आता काय होणार, मी काय बोललो, निगेशन पीचं मल्टिप्लिकेशन या पूर्ण ब्रॅकेटची. तर निगेशन पी अँड निगेशन पीचं मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेटची पूर्ण, म्हणजे इथून ह्या एवढा आहे ना, हा एवढ्याशी त्याचा मल्टिप्लिकेशन करायचा. हा अँड पण येणार त्यात. निगेशन क्यू ऑर पी. ओके, आणि मग हा मधी जो कोणता साईन आहे, मधी साईन कोणता आहे, ऑर आहे. तर इथे पण ऑरच साईन मध्ये द्यायचा. आणि या क्यूचं मल्टिप्लिकेशन डबल, मग या एवढी मी अंडरलाईन केलं नाही त्याच्याशी करायचं आहे, हा क्यूचा मल्टिप्लिकेशन. सो क्यू अँडच येणार इथे पण, आणि कारण की पूर्ण आपल्याला ते कॉपीज करायचं आहे तसं तसं. ओके, तर हा आपला आलेला आहे एवढा, तर ह्याला आपण देऊयात ब्रॅकेट. ओके, आपण याला ब्रॅकेट दिलेलं आहे असं. ओके, तर ह्याचा आपण इथे काय कोणता आपण लॉ यूज केला इथे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण यूज केला. तर आता इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केल्यानंतर पुन्हा एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज आपल्याला इथे पण यूज करायचं आहे. तर ते आता कसं काय बघू. तर निगेशन पीचं मल्टिप्लिकेशन जो आहे ना, तो या निगेशन क्यूशी करायचा. निगेशन पीचं मल्टिप्लिकेशन मी आता इथे हायलाईट करतो. निगेशन पीचं मल्टिप्लिकेशन निगेशन क्यूशी, आणि जो मध्ये जो सिम्बॉल आहे तो मध्येच, आणि निगेशन पीचं मल्टिप्लिकेशन पीशी करायचं. ओके, तर आता बघा मी इथे हायलाईट करतो. निगेशन पीचं मल्टिप्लिकेशन ह्याच्याशी, ओके, जो मध्ये जो साईन आहे ऑरचा तो मध्येच राहणार, आणि निगेशन पीचं मल्टिप्लिकेशन या अँड सकट या ह्याच्याशी पीशी. ओके, तर आता ते करूयात आपण. मी आता दाखवतो इथे डायरेक्टली लाईव. निगेशन पीचं मल्टिप्लिकेशन कशाची करायचं, अँड निगेशन क्यू. ओके, हा एक कॉलम झाला आपला. इथे पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज यूज केला. हा ऑर जो आहे तो मध्येच्या मध्येच राहणार, आणि निगेशन पी अँड पी. ओके, हा आपला झालेला आहे. हा एक ब्रॅकेट कम्प्लीट झालेला आहे. इथे पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज आपण यूज केला आहे. आणि हा ऑर आहे तो तसा तसा इथे कॉपी करायचा. हा जो ऑर आहे ना, तसा तसा इथे मी कॉपी केला. आणि इथे पण आता तीच कंडिशन, क्यूचं मल्टिप्लिकेशन निगेशन क्यूशी, आणि हा ऑर आहे जो मध्येच्या मध्ये, क्यूचं मल्टिप्लिकेशन क्यू अँड निगेशन क्यू, क्यू अँड निगेशन क्यू. जरा मी नीट लिहितो आता इथे. क्यू अँड क्यू, क्यू अँड निगेशन क्यू, क्यू अँड निगेशन क्यू. हा ऑर आहे तो मध्येच्या मध्येच राहणार, आणि क्यू अँड पी. ओके, क्यू अँड पी. तर इथे पण आपण कोणता लॉ यूज केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, इथे पण आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलेला आहे. तर हे स्क्रीनशॉट मारून घ्या. मी आता जराशी स्क्रीन स्क्रॉल करतो खाली. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला ना आपण इथे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केल्यानंतर आता जी पुढची कंडिशन जी आहे ना, पुढची कंडिशन आता काय आहे, इथे आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ यूज करायचा आहे. कोणता लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ यूज करायचा आहे. ते आता कुठे कुठे होणार कॉम्प्लिमेंट लॉ, मी आता जरा सांगतो तुम्हाला. तर तो कॉम्प्लिमेंट लॉ यूज होणार, मी काय बोललो, आयडेंटिटी लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉ, ह्या दोनच लॉमध्ये फक्त की आणि एफ आपल्याला अँसर दिसायला मिळेल, बाकी कुठेच नाही. तर आता इथे आपण कॉम्प्लिमेंट लॉ यूज करू, आणि इथे कॉम्प्लिमेंट लॉ यूज करणार आहोत. ओके, तर आता कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे काय असतं, आता मी तुम्हाला सांगतो इथे कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे काय असतं. तर आता इथे इथेच सांगतो डायरेक्टली, फॉन्ट चेंज करतो मी. ओके, तर इथे निगेशन पी अँड निगेशन क्यू, तर हे आहे ना ते जसे तसे आपल्याला कॉपी करायचे. निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू आपण जसं तसं कॉपी केला. हा ऑर पण जसं तसं इथे कॉपी करूयात. आणि आता ह्याचा जो अँसर आहे, तर आता निगेशन पी अँड पी, तर मी आता इथे दुसऱ्याच पेजवर तुम्हाला तो दाखवतो. निगेशन पी अँड पी असं आहे ना, तर निगेशन पी, तर पीच्या जागी आपण टी आपण पुट करून बघूयात. पीच्या जागी काय पुट करून बघूयात, टी. तर इथे निगेशन टी अँड टी. ओके, पीच्या जागी मी टी पुट केला. तर निगेशन टी म्हणजे एफ, एफ अँड टी. तर अँडची जी कंडिशन असते ती काय असते, बोथ आर ट्रू, तेव्हा त्याचा अँसर ट्रू, अदरवाईज त्याचा अँसर फॉल्स. म्हणून इथे काय येणार आहे, इथला जो अँसर आहे तो येणार आहे फॉल्स येणार आहे.
बरोबर, इथे आंसर जो आहे ना तो फॉल्स येणार आहे. बरोबर, मी कसं काय ते सांगितलं, मी काय बोललो कॉम्प्लिमेंट लॉ आणि आयडेंटिटी लॉ, जे हे दोन लॉ त्याच्यातच फक्त आपला आन्सर ट्रू आणि फॉल्स म्हणजे टी आणि एफ तुम्हाला दिसेल, बाकी कशातच तुम्हाला टी आणि एफ हे दिसणार नाही आहेत. ओके, ह्याच लॉमध्ये फक्त तुम्हाला टी आणि एफ आन्सर मिळू शकतो, बाकी कोणत्याच लॉमध्ये आन्सर तुम्हाला टी आणि एफ मिळणार नाही, वाटल्यास ते चेक करा. ओके, तर ह्याला आपण हा पूर्ण मोठा ब्रॅकेट देऊयात, हा ऑरचा ऑर मी कॉपी केला. आता इथे पण आता क्यू अँड निगेशन क्यू, तर इथे पण मी इथे दाखवतो आता तुम्हाला सॉल्व करून, क्यू अँड निगेशन क्यू. ओके, क्यू अँड निगेशन क्यू म्हणजे आता क्यूच्या जागी आपण समजा काय पुट करूयात, क्यूच्या जागी आपण समजा फॉल्स पुट करूयात, एफ पुट करूयात, एफ अँड निगेशन एफ. ओके, एफ अँड निगेशन एफ, तर एफ अँड निगेशन एफ म्हणजे टी. ओके, तर इथे अँडची कंडिशन, अँड म्हणजे काय असतं, बोथ आर ट्रू, तेव्हा त्याचा आन्सर ट्रू, अदरवाईज फॉल्स. ओके, हा फॉल्स झाला. जर आपण याच्या जागी जर टी जरी पुट केलं, टी अँड निगेशन टी, तरी त्याचा आन्सर काय येणार, फॉल्स येणार. जरा चेक करा, निगेशन टी म्हणजे एफ, इथे बोथ आर ट्रू पाहिजे तेव्हा त्याचा आन्सर ट्रू, अदरवाईज फॉल्स. इथे आणि इथे पण फॉल्स आलं, म्हणजे ह्याचा काय आन्सर येणार आहे, आपला फॉल्स आन्सर येणार आहे, फॉल्स. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल, फॉल्स. आणि हो ऑर करून हा क्यू अँड पी आहे तसंच आपल्याला कॉपी करायचं. ओके, तर मी हे केलं कॉपी. तर आता नंतर मग आता आपल्याला काय करायचं इथे, तर आता आपल्याला इथे कोणता कोणती कंडिशन यूज करायचं आहे, आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉची कंडिशन आपल्याला इथे यूज करायची. तर आयडेंटिटी लॉची कंडिशन आता इथे कशी काय यूज करणार तुम्ही, आता जरा अरे काय झालं आहे, वेट. आयडेंटिटी लॉची कंडिशन आता कशी काय यूज करणार डायरेक्ट, तर मी सांगतो तुम्हाला, काही घाबरायची गरज नाही आहे. आता इथे कोणती आपण कंडिशन यूज केली ते आपण इथे लिहून टाकूयात, कॉम्प्लिमेंट लॉची कंडिशन यूज केली ना, कॉम्प्लिमेंट लॉ. कंडिशन लिहायला विसरायचं नाही या, म्हणजे जर ज्याला असं जास्त जर मार्क्स पडले ना, आता कितीचा पेपर असतो आपला, हा 80चा पेपर असतो, 80 पैकी जर 75, 76, 77 जर असे जर मार्क्स पडले, तर मग ह्याचे ते बारीक बारीक चुका असे काढायला सुरुवात करतात ते. म्हणून आपण बी केअरफुल राहायचं, सावध राहायचं आपण, का कोणतीही चूक आपल्याकडून होता का म्हणे. तर आता कॉम्प्लिमेंटला आपण यूज केल्यानंतर आता इथे कोणती कंडिशन यूज होणार आहे, आता इथे ऑरची कंडिशन आहे. ओके, ऑरची कंडिशन, ऑरची कंडिशन का असते, ऑरची कंडिशन का असते, जेव्हा ॲटलीस्ट वन ट्रू, म्हणजे कमीत कमी एक ट्रू आला तरी त्याची आन्सर काय येणार, ट्रू येणार आहे. बरोबर, बट आता जर आपण एफच्या जागी जर मी इथे आता रफ वर्क करतो, हा रफ वर्क घ्या, इथे रफ वर्क आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू, इथे ऑर, इथे टी लिहिला, इथे टी लिहिला, तर आपला हा आन्सर आहे तो आपला आपल्याला मिळेल काय आन्सर, बिकॉज ऑफ द इथे एफ किंवा टी पाहिजे. बरोबर, मग आपल्याला हा आन्सर मिळणार नाही. ओके, तर इथे आपल्याला काय करायला लागेल, हा एफ जो आहे ना, आता हा आपला हा क्वेश्चन झालेला आहे, तर आता ह्याच्या जागी जर आपण टी ठेवलं, ह्याच्या जागी जर टी ठेवलं, तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. आणि ह्याच्या जागी, आणि ह्याच्या जागी जर आपण इथे जर फॉल्स ठेवलं, एफ ऑर एफ, तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन त्याचा आन्सर कशावर डिपेंड आहे, ह्या बॉक्सवर, ह्या ब्रॅकेटमध्ये जेवढे इन्वॉल्व आहे ना, त्याच्यावर डिपेंड आहे. मग आपला आन्सर काय येणार आहे, तोच येणार आहे, तो आपला जो बॉक्स इन्वॉल्व आहे ना, ते तोच आपला आन्सर येणार आहे. बरोबर, तर मी आता तो इथे आन्सर लिहितो आहे. वेट, तर मी आता तो आन्सर लिहितो जरा इथे, हां, तर मी आता तो आन्सर, आता ब्रॉक्स बॉक्समधला जो आतमध्ये जो इन्वॉल्व आहे तोच आपला आन्सर येणार, म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू आपला ह्याचा आन्सर येणार. आणि इथे पण ऑरची कंडिशन आहे सिमिलर, म्हणजे आपला जो क्वेश्चनचा जो आन्सर जो आहे तो ह्याच्यावर डिपेंड आहे. आता ह्याच्या जागी आपण काय ठेवू त्याच्यावर आन्सर डिपेंड आहे, म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे, डिपेंडन्सी इथे चेक करायची आपल्याला. डिपेंडन्सी कशावर डिपेंड आपला आन्सर येणार आहे, आयडेंटिटी लॉ आहे ना, त्याच्यावर डिपेंडन्सी चेक करायची असते, म्हणजे कशावर डिपेंड आपला आन्सर आहे, तर तो आपण लिहायचा असतो. ओके, तर इथे ऑर मी जसा तसा, हा ऑर जसा तसा कॉपी केला, हा एप एप ना इथे येणार, इथं इथे काय येणार, मी हा जरा कट करतो आहे. ओके, तर ह्याच्या इथे काय येणार आहे, आपला ह्याचा पण आन्सर काय येणार, ऑरची कंडिशन आहे ना, म्हणजे हेच आन्सर येणार आहे. मागाशी तुम्हाला समजून सांगितलं मी क्यू अँड पी, बिकॉज ऑफ द डबल एकदा सांगतो, काही एक हे नाही आहे. ओके, मी इथे सांगतो, इथे काय क्वेश्चन काय आपला, क्यू सॉरी क्वेश्चन काय जरा बघा, क्वेश्चन का एफ ऑर क्यू अँड पी, एफ ऑर क्यू अँड पी कुठं गेली, एफ ऑर
क्यू एंड पी असा आपला क्वेश्चन आहे ना. ऑर ची कंडिशन आहे, ऑर ची कंडिशन म्हणजे आता जर ह्याच्या जागी जर आपण टी ठेवला, एफ च्या जागी टी ठेवला क्यू एंड पी, तर आपल्याला आन्सर मिळणार आहे का? नाही, आपल्याला आन्सर मिळणार नाही. बट आपण क्यू अँड पी, हा जो क्यू अँड पी आहे ना, त्याच्या जागी जर आपण जर एफ किंवा टी ठेवू, टी ठेवू चला पहिल्यांदा, त्याचा आपला आन्सर ट्रू मिळणार आहे. आणि जर याच जागी जर आपण फॉल्स ठेवला, तर त्याचा आन्सर फॉल्स मिळणार आहे. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे, हा क्वेश्चन जो आहे ना, हा एवढा आपला क्वेश्चन आहे ना, तर त्याचा आन्सर कशावर डिपेंड आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये जेवढा इन्वॉल्व आहे त्याच्यावर आपला आन्सर डिपेंड आहे. म्हणून मी इथे त्याचा आन्सर काय लिहिणार आहे, जरा इथे काही एक हे झालेलं आहे जरा, तर मी ह्याचा आन्सर काय लिहिणार आहे आता इथे, तर ह्याचा मी आन्सर लिहिणार आहे क्यू अँड पी. तर मी कसं काय आलं ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि ह्याचा आपण रिझन काय लिहिणार आहेत पुढं, आपण त्याचा रिझन पुढे लिहिणार आहोत आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ आपण त्याचा असं रिझन लिहिणार आहोत, आयडेंटिटी लॉ. तर आन्सरमध्ये काय निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड पी, ओके, हा आयडेंटिटी लॉ झालेला आहे. तर कम्युटेटिव्ह लॉ, आता कम्युटेटिव्ह लॉ आपला काय असतो, कम्युटेटिव्ह लॉ आणि कन्वर्स, मी कंडिशन तुम्हाला सांगितली तरी कम्युटेटिव्ह लॉ आणि कन्वर्स हा असतो सिमिलर असतो. तर कम्युटेटिव्ह लॉ आणि कन्वर्सची कंडिशन सिमिलर असते, म्हणजे फक्त फ्लिपिंग करायचं असतं, राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड, लेफ्ट हँड साईडची राईट हँड साईड, एवढंच आपल्याला करायचं असतं. तर आता आपण इथे करूयात ती कंडिशन, आपण इथे ॲप्लाय करूयात दोघांमध्ये पण. तर आता हे जो आहे ना, इथे फर्स्टली आपण कंडिशन ते ॲप्लाय करूयात ह्याच्यामध्ये. आता हा निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे ना, तो जसा तसा मी इथे कॉपी केला, हा ऑर आहे ना, ऑर पण जसा तसा कॉपी केला, ह्याच्यामध्ये मी कम्युटेटिव्ह लॉजिक कंडिशन यूज करतो, फक्त पीच्या जागी क्यू, क्यूच्या जागी पी, पी अँड क्यू, ओके. इथे आपण लिहूयात कम्युटेटिव्ह, कम्युटेटिव्ह लॉ, ओके, कम्युटेटिव्ह लॉची कंडिशन यूज केली. बट आता आपल्याला फायनली आपल्याला आन्सर काय पाहिजे, जरा बघा, फायनली आपल्याला आन्सर काय पाहिजे, पी अँड क्यू पाहिजे फायनली आपल्याला आन्सर. राईट हँड आपली एल एच एस घेतली ना आपण, मग आपल्या राईट हँड साईड आणायला लागेल, तर पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू असा आपल्याला आन्सर पाहिजे, ओके. तर आपला जो आन्सर जो आलेला आहे तो का आलेला आहे जरा चेक करा, पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू असा आपल्याला आन्सर पाहिजे. बट आपला इथे जो आन्सर आलेला आहे तो काय आलेला आहे, पी अँड क्यू तर आलेला आहे, ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू आलेला आहे. बट हा पी अँड क्यू फर्स्ट टर्म पाहिजे आपल्याला, आणि ही निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे ना, ती सेकंड टर्म पाहिजे. मग डबल एकदा इथे कम्युटेटिव्ह लॉची कंडिशन यूज करा, पी अँड क्यू, ओके, इथे ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू, ओके, अल्सो दिस कंडिशन कम्युटेटिव्ह, कम्युटेटिव्ह लॉजिक कंडिशन यूज केली आणि आपल्याला वी गेट आर एच एस, ओके. आणि इथे मी लिखली होतो जरा लास्ट आन्सर येणार म्हणून लिखली होतो, ओके. तर इथे आपला जो आन्सर येणार आहे काय येणार आहे, इज इक्वल टू आर एच एस. तर फायनली आपल्याला आन्सर म्हणजे क्वेश्चन जो आहे ना तो आपल्याला लिहायचा इथे. तर फायनली आपला क्वेश्चन काय जरा चेक करा, पी पी डबल इम्प्लॉईज क्यू इज इक्वल टू पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू, ओके. आपण ही एल एच एस आहे ना, एल एच एस घेऊन आपण काय केलं, ही एल एच एस जी आहे ना, एल एच एस घेऊन आपण ही आर एच एस आपण प्रूफ केली, ओके, इथे प्रूफ केली, बरोबर, ही बघा इथे प्रूफ केली, सिमिलर एका जरा चेक करा, ओके. तर प्रूफ केल्यानंतर मग आपल्याला इथे काय, आपल्याला लास्टला आपण लिहायला पाहिजे हॅन्स प्रूव, ओके. तर दिस इज आवर फायनल आन्सर. तर खूप टाइम लागलेला आहे हा क्वेश्चन करायला, मॅक्झिमम 18 मिनिट्स लागलेले आहेत. तर मी तुम्हाला हा क्लिअरली सांगितलेला आहे क्वेश्चन कसं काय करायचं, ते टाईम जाऊ दे, पण समजायला पाहिजे ना. कंडिशन जर समजली नाही, पटपट पटपट घेतलं तर काय अर्थ नाही त्याला, ओके. तर स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेतलंच असेल, तर तुम्हाला हे समजलं असेल कसं काय करायचं. तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट मारण्यासाठी डबल स्क्रीन स्क्रॉल करतो आहे, वेट, ओके. तर स्क्रीनशॉट मारून घ्या, इथला मारला असेल तर कॉम्प्लिमेंट लॉ, तर मी आता डबल, ओके, स्क्रीनशॉट मारून घ्या. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल. तर आता मी करतो आहे हे डिलीट, मी हे केलं डिलीट. तर आता बघूयात पुढे पुढे काय, हा हे ते पुढचा क्वेश्चन सब क्वेश्चन आहे, सेकंड सब क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन काय जरा चेक करा. सेकंड सब क्वेश्चन आता पहिला एवढा मोठा दिसला म्हणून घाबरू नका, कारण की सेकंड सब क्वेश्चन खूप सोपा आहे. तर पी ऑर, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू
इज इक्वल टू पी. ओके तर पी ऑर क्यू, पी ऑर क्यू अँड पी अँड निगेशन पी, पी ऑर निगेशन क्यू इज इक्वल टू पी. तर आता आपल्याला इथे पण सिमिलर फर्स्टली आपण आता प्रोसेस काय इथे अप्लाय करणार आहोत, एल एच एस. टेक एल एच एस, एल एच एस आपली काय आहे पी ऑर क्यू अँड सॉरी इथे पण आपण टेक एल एच एस सिस्टमॅटिकली करूयात सगळं. टेक एल एच एस, ओके एल एच एस काय आपली पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू ही आपली एल एच एस आहे. ओके ही आपली एल एच एस घेतलेली आपण इथे. तर एल एच एस घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, तर आता इथे बघा पी ऑर, आता मी इथे मार्किंग करतो, जरा मार्क म्हणजे हायलाईट करतो इथे का, आपल्याला पी ऑर आणि इथे पण काय पी ऑर हे दोन काय आहेत कॉमन आहेत, म्हणून आपण इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची कंडिशन यूज करू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची कंडिशन असते नाही ती कॉमनच्या वेळी पण यूज करू शकतो आपण, आणि जेव्हा जे कॉमन नसतील ते आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करू शकतो. फक्त डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये काय यूज करायचं रूल, मी जे बोललो ना जे मधी जो साईन असतो दोघांच्या मधी जो साईन असतो दोघांच्या मधी तोच आपल्याला दोन्ही कॉलमच्या पण मधी. आता इथे जर असा मधी जर हा साईन असला, समजा जर असा जर एक्झाम्पल असला सॉरी पी आर क्यू, तर असा जर एक्झाम्पल असला तर आपल्याला काय करायचं आहे, असा जर समजा काय जर असला तर मधी जो सिम्बॉल आहे ना तोच आपल्याला ह्या दोन्ही ब्रॅकेटच्या आपण मधीच आपण लिहायला पाहिजे. ही फक्त कंडिशन यूज लक्षात ठेवायचे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि जर कॉमन असला तर खूप सोपा, कॉमन असल्यावर ते कॉमन काढून उरल ते लिहायचं. तर आता इथे खूप सोपं आहे, आपल्याला कॉमन काय ते पी ऑर दोन्हीकडे कॉमन आहे, तर मी आता पी ऑर ते दोन्हीकडे कॉमन असल्यामुळे ते पी ऑर घेतला कॉमन. इथे राहिला काय क्यू अँड निगेशन क्यू, तेवढंच राहिलं फक्त. सॉरी इथे काय काय तरी गडबड झालेली दिसते, नाही नाही बरोबर आहे. क्यू अँड निगेशन क्यू, ओके हे झालेलं आहे आपला, ते इथे आला आहे कॉमन. तर इथे आपण कोणता लॉ यूज केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके आणि आपल्याला इथे समजण्यासाठी पी ऑर कॉमन असं लिहिलं तरी चालेल, मी तर असंच करायचो बाबा. मी तर असं काय नोट्स जर का असली तर मी लगेच असे कोपऱ्यात कोणत्या तरी लिहून ठेवायचो किंवा साईडला लिहून ठेवायचो. तर आता बघा इथे पुढे, आता इथे कोणती कंडिशन यूज होणार, आता इथे कंडिशन यूज होणार आहे आपली कोणती, कोणती कंडिशन यूज होणार, कॉम्प्लिमेंट लॉची कंडिशन यूज होणार. तर कशी काय यूज होणार ती इथे मी आता रब करून दाखवत आहे. तर आता क्यूच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, क्यूच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, क्यूच्या जागी आपल्याला करायचं आहे पुट टी. तर टी अँड निगेशन टी, तर टी अँड निगेशन टी म्हणजे एफ, जे इथे आन्सर येणार फॉल्स बिकॉज ऑफ द अँडची कंडिशन असते, बोथ आर ट्रू असल्यावर त्याचा आन्सर ट्रू, अदरवाईज त्याचा आन्सर फॉल्स, म्हणून इथे फॉल्स. ओके तर हे जे आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. ओके याचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स. तर इथे पी ऑर फॉल्स मी असं लिहिलं. तर इथे आपण कोणती कंडिशन यूज केली, कोणती कंडिशन, कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉची कंडिशन आपण इथे यूज केली. तर आता लास्ट फायनली आपल्याला काय मिळणार आहे, आता इथे आपल्याला आयडेंटिटी लॉची कंडिशन यूज करायची आहे. ते कसं काय तर लगेच कसं काय समजतं आहे बघून, तर बघितल्यावर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके तर आता इथे पी ऑर एफ आपला असा दिलेला आहे बरोबर, तर पी ऑर एफ, तर आपण पीच्या जागी जर टी ठेवला तर आपला आन्सर काय मिळणार आहे, टी म्हणजे ट्रू मिळणार आहे, बिकॉज ऑफ द इथे ऑरची कंडिशन असते ॲटलीस्ट वन ट्रू, तेव्हा त्याचा आन्सर ट्रू, अदरवाईज फॉल्स. ओके इथे पीच्या जागी जर आपण इथे फॉल्स ठेवला तर आपल्याला ह्याचा आन्सर ट्रू मिळणार आहे का, फॉल्स मिळणार. आपल्याला ट्रू आन्सर आणायचे आपल्याला प्रयत्न करायचा, पण इथे आन्सर काय मिळणार आहे, फॉल्स. म्हणजे आपला क्वेश्चनचा आन्सर कशावर डिपेंड आहे, ह्या पीवर डिपेंड आहे बरोबर, पीवर आन्सर डिपेंड आहे ना. तर आता जर समजा ह्या एपच्या जागी जर आपण एप ह्या ऑरची कंडिशन आहे ना, सॉरी मी हे रब करतो आहे, पी और एफ हा जो एफ है ना, एफ ची जागी अपन टी टाकूया का, अपने आन्सर अपने मिलना है का, नहीं मिलना है. बट अपन जर पी ची जागी जर टी टाकला तो यह आन्सर टी मिलना है, इतने जर एफ टाकला तरी आन्सर यहाँ टी मिलना है. बट इतने अपने ऑलरेडी एफ है, मनु जर इतने जर एफ टाकला, नीट संगतो मैं तुम्हारा, तर आता इथे बघा जरा चेक करा पी ऑर एफ. आता जर आपण ह्या पीच्या जागी जर टी टाकला टी ऑर एफ, तर याचा आन्सर मिळणार आहे टी.
बट आपण पी च्या जागी जरी इथे एफ टाकला तर एफ और एफ तर याचा आंसर आपल्याला टी मिळणार आहे का नाही मिळणार तर याचा आंसर आपल्याला फॉल्स मिळणार आहे म्हणून या क्वेश्चनचा आंसर डिपेंड कशावर आहे या पी वर डिपेंड आहे म्हणून त्याचा आंसर काय येणार आहे पी येणार आहे आणि आपल्याला काय प्रूव करायचे हेच प्रूव करायचे इक्वल टू आर एच एस ओके सो नाऊ लास्टला फायनली आपल्याला आंसर लिहायचे पी एंड क्यू एंड पी एंड निगेशन क्यू ओके इज इक्वल टू पी ओके हेन्स प्रूव ओके हे सगळं रफ वर्क आहे इथून इथून असं रफ वर्क आहे तर स्क्रीनशॉट मारून घ्या आणि इथे आपल्याला ही प्रॉपर्टी लिहायची राहिली विसरायचं नाही आहे आयडेंटिटी लॉ ओके आयडेंटिटी लॉ तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या मी हा करतो आता रफ ओके तर थर्ड सब क्वेश्चन तर थर्ड सब क्वेश्चन आता बघूया थर्ड सब क्वेश्चन झाल्यानंतर जो फोर्थ आहे तो खूप सोपा आहे तो खूप म्हणजे खूप फक्त दोनच प्रॉपर्टी यूज करायचे आहेत तर ते मी तुम्हाला स्वतःला करायला सांगणार आहे थोडं स्वतः जर प्रॅक्टिस केली तर मग काय होतं आत्मविश्वास वाढतो सेल्फ कॉन्फिडन्स ओके मी हे करू शकतो असं वाटतं स्वतःला ओके तर आता थर्ड सब क्वेश्चन जो आहे तो थर्ड सब क्वेश्चन काय पी एंड क्यू ऑर निगेशन पी एंड क्यू और P एंड निगेशन Q इज इक्वल टू P एंड Q ओके P और Q सगळीकडे एंड चीच कंडिशन यूज आहे फक्त मध्ये और ची कंडिशन आहे ओके 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 हां बरोबर आहे आपण लिहिलं ते बरोबर लिहिलं तर आता टेक एल एच एस आता टेक काय करायचं आहे फर्स्टली आपल्याला टेक एल एच एस लेफ्ट हँड साईड घ्यायचे P एंड Q और निगेशन P एंड Q और पी अँड निगेशन क्यू ओके ही आपण घेतलेली आहे एल एच एस निगे फक्त लेफ्ट हँड साईड इथे आपण घेतलेली ओके लेफ्ट हँड साईड घेतल्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचे तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉजिक कंडिशन आपल्याला यूज करायचे तर आता इथे बघा इथे काय इथे अँड क्यू मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये काय घेतलं जे कॉमन जर आधी जर बघायचं कॉमन कोणतं आहे तर ते कॉमन काढून टाकायचं इथे आता हे कॉमन आहे आता ह्या फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन ब्रॅकेटमधला आपल्याला विचार करायचा आहे फक्त हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट ह्याचाच आपल्याला फक्त विचार करायचा आहे आता सध्या तरी तर आता इथे जो नि अँड अँड क्यू आपला इथे कॉमन आहे तर आपण इथे काढूया त्याला कॉमन तर अँड क्यू कॉमन असल्यामुळे आता राहील काय फक्त पी ऑर निगेशन पी एवढंच फक्त राहणार आहे तर पी ऑर निगेशन पी एवढा आता राहील आणि जो अँड क्यू आहे तो आपण कॉमन काढू बरोबर हा अँड क्यू काढल्या कॉमन तर हा ब्रॅकेट आपला होतो आहे कवर ओके हो और जो आहे ना तो आपण राहील तो तसाच आपण हा जो आहे ना तो तसा तसा इथे कॉपी करूयात पी अँड निगेशन क्यू तर याचा आपला आन्सर जो आहे तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओके डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाल्यानंतर आता बघूयात पुढे तर पुढे काय येणार आहे पुढे 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 आता कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला यूज करायचं तर कॉम्प्लिमेंट लॉ कुठे यूज होणार आहे तर ते आता बघूयात कॉम्प्लिमेंट लॉ यूज होणार आहे इथे कॉम्प्लिमेंट लॉ यूज होणार आहे इथे तर आता बघूयात आता ह्याचा कॉम्प्लिमेंट लॉचा आपण पी ऑर निगेशन पी असं आहे ना पी ऑर निगेशन पी तर आता पीच्या जागी टी पुट करा निगेशन टी टी ऑर निगेशन टी निगेशन टी म्हणजे काय येणार आहे आपला आन्सर येणार आहे फॉल टी फॉल्स येणार निगेशन टीचा आन्सर फॉल्स तर टी ऑर एफ म्हणजे आन्सर टी बिकॉज ॲटलिस्ट वन ट्रू इज ॲटलिस्ट वन ट्रू म्हणजे इज इम्पॉर्टंट फॉर द ऑर कंडिशन म्हणजे ॲटलिस्ट वन ट्रूच पाहिजे ऑर कंडिशनसाठी तेच इम्पॉर्टंट आहे म्हणून इथे ॲटलिस्ट वन ट्रू म्हणजे कमीत कमी एक ट्रू तर एक ट्रू आहे म्हणून त्याचा आन्सर ट्रू अदरवाईज त्याचा आन्सर फॉल्स म्हणून ह्या क्वेश्चनचा जो आन्सर येणार आहे तो काय येणार आहे ट्रू येणार आहे तर ट्रू अँड एफ ट्रू अँड हा जो सॉरी एफ नाही क्यू आहे तो जसा तसा मी इथे कॉपी केला तर हा फर्स्ट ब्रॅकेट इज कम्प्लीट आणि आता इथे बघूयात आपण सध्या तरी चला जसा तसा इथे कॉपी करूयात आणि इथे आपण कोणती कंडिशन यूज केली कॉम्प्लिमेंट मी तुम्हाला बोललेलो होतो का कोणकोणत्या कंडिशन्स इम्पॉर्टंट आहेत कॉम्प्लिमेंट लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ह्या कंडिशन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आयडेंटिटी लॉ ओके तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले जेव्हा तुम्ही जर माझं पार्ट नंबर 10 बघितलं असेल तर आता ह्याच्यानंतर आयडेंटिटी लॉ आपल्याला यूज करायचे तर आयडेंटिटी लॉ कुठे यूज होणार ते आता बघा ह्याच्यामध्ये ह्यामध्ये आपल्याला आयडेंटिटी लॉ यूज होणार आहे तर ते कसं का आता बघूयात अँडची कंडिशन आहे ओके अँड टी अँड क्यू तर मी आता हे तुम्हाला नीट सांगतो ते टी अँड क्यू आहे ना टी अँड क्यू आहे बरोबर मग आता क्यूच्या जागी टी टाकून बघा टी अँड टी
ओके तर त्याचा आंसर काय येणार ट्री येणार म्हणजे ट्रू ऍटलीस्ट ऍटलीस्ट नाही सॉरी बोथ आर ट्रू तेव्हा त्याचा आंसर ट्रू अदरवाइज त्याचा आंसर फॉल्स ओके तर एवढंच आहे ना फक्त मग क्यू च्या जागी आपण टी टाकला म्हणून त्याचा आंसर काय मिळाला आपला क्यू च्या जागी टी टाकला म्हणून त्याचा आंसर काय मिळाला टी मिळाला जर क्यू च्या जागी जर आपण फॉल्स टाकूयात तर आपल्याला आंसर फॉल्स मिळणार आहे म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ह्याचा आंसर कशावर डिपेंड ह्या क्यू वर डिपेंड ना म्हणून त्याचा आपण क्वेश्चन मध्ये त्याचा आंसर काय लिहूयात याचा आंसर काय लिहूयात क्यू ओके याचा आंसर लिहूयात क्यू हा ऑर आहे तो ऑर मी जसं जसं इथे कॉपी केला ऑर जसा तसा कॉपी केल्यानंतर हा याचा आंसर काय आला क्यू आला बरोबर मी इथे लिहिला हा ऑर जसा तसा इथे कॉपी केला तर पी अँड निगेशन क्यू पण जसं तसं कॉपी करू आणि इथे त्याचं नाव देऊयात आयडेंटिटी आयडेंटिटीला ओके तर आता नेक्स्ट बघूयात नेक्स्ट काय येणार आहे आता इथे कोणती कंडिशन यूज होती ती बघा जरा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉजिक कंडिशन आता यूज होणार आहे तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉजिक कंडिशन कशी काय यूज होईल तर ह्या क्यूचं मल्टिप्लिकेशन ह्याच्याबरोबर करा आणि ह्या क्यूचं मल्टिप्लिकेशन ह्या निगेशन क्यू बरोबर करा तर क्यू ऑर पी हा जो मधी जो असतो तो मधी लिहायचा हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं जे मधी आहे ते मधी लिहायचं इथपर्यंत स्क्रीनशॉट लिहा मी आता पुढे जरा स्क्रीन स्क्रॉल करतो जो मधी जो सिम्बॉल असतो ना आता मधी आता कोणता इथे नोटेशन आहे ते अँडचं नोटेशन आहे ते म्हणजे मध्येच लिहायला लागेल तर मी आता कसे ते सांगतो तुम्हाला तर क्यूचं मल्टिप्लिकेशन आपण पीची करू तर क्यू अँड क्यू ऑर पी एन आर हा सिम्बॉल याला ओके ह्याचं मल्टिप्लिकेशन या पूर्णचं मल्टिप्लिकेशन ह्याच्याबरोबर करायचं आहे याचं क्यू बरोबर केला हा जो मधी जो सिम्बॉल असतो तो मध्येच लिहायचा आणि हा ह्याचं मल्टिप्लिकेशन डबल याच्याशी म्हणजे क्यू ऑरचं मल्टिप्लिकेशन निगेशन क्यूशी करायचं ओके क्यू आरचं मल्टिप्लिकेशन निगेशन क्यूशी केला तर ओके तर इथपर्यंत तर आपलं झालेलं आहे तर इथं आपण कोणती कंडिशन आपण इथे यूज केलेली आहे इथे कोणती कंडिशन यूज केलेली आहे बरं सांगा बरं मला कोणती कंडिशन यूज केली इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जरा नीट लिहितो मी जरा मला ऑड वाटतं इथे ओके तर क्यूचं मल्टिप्लिकेशन क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू ओके तर इथे आपण कोणती कंडिशन यूज केलेली आहे इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची कंडिशन आपण इथे यूज केलेली आहे ओके तर आता इथे बघा इथे आता कोणती कंडिशन इथे कॉम्प्लिमेंट लॉची कंडिशन यूज होणार आहे कॉम्प्लिमेंट लॉ तर कसं काय तर आता मी इथे सांगतो हे बघा ह्या ब्रॅकेटमध्ये कॉम्प्लिमेंट लॉची कंडिशन यूज होणार आहे तर ती कशी काय कंडिशन यूज करायची तर ती मी आता सांगतो क्यू ऑर निगेशन क्यू क्यू ऑर निगेशन क्यू तर क्यूच्या जागी टी पुट करा टी ऑर निगेशन टी टी ऑर निगेशन टी म्हणजे एफ ओके तर टी ऑर एफ टी ऑर एफ म्हणजे ॲटलीस्ट वन ट्रू ऑरची कंडिशन ॲटलीस्ट वन ट्रू इथे एक ट्रू आहे म्हणजे याचा आन्सर ट्रू येणार ओके तर आणि आता बघूयात ह्याच्या जागी जर फॉल्स जर टाकला आपण तर एफ ऑर निगेशन एफ एफ ऑर निगेशन एफ म्हणजे टी ॲटलीस्ट वन ट्रू एक ट्रू आहे म्हणजे याचा आन्सर ट्रू येणार म्हणजे ह्या कंडिशनचा आन्सर काय येणार आहे ट्रू येणार आहे तर मी इथे याचा आन्सर काय लिहितो ट्रू लिहितो ट्रू ओके इथपर्यंत स्क्रीनशॉट तुम्ही मगाशी मारलेला तर याचा आन्सर काय येणार आहे ट्रू येणार आहे तर मी याचा आन्सर ट्रू लिहितो हा आहे तसाच मी इथे कॉपी करतो ओके तर आता आपल्याला इथे कोणती कंडिशन इथे यूज केली कॉम्प्लिमेंट लॉ तर आता इथे आपल्याला आयडेंटिटी लॉची कंडिशन यूज करायची ओके तर ती कशी का मी सांगतो तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉची इथे कंडिशन यूज केली ना तर आता आयडेंटिटी लॉची कंडिशन यूज करायची तर क्यू ऑर पी अँड टी क्यू ऑर पी अँड टी क्यू ऑर पी अँड टी तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणती कंडिशन आयडेंटिटी लॉची कंडिशन यूज करायचे तर मी आता तुम्हाला सांगतो याचा आन्सर काय येणार आहे आयडेंटिटी लॉची कंडिशन आयडेंटिटी आणि कॉम्प्लिमेंटच फक्त टी आणि एफ यूज होतं बाकी कुठेही यूज होत नाही ओके तर आता इथे बघा क्यू क्यू ऑर पीच्या जागी जर आपण टी टाकलं टी ऑर टी येणार तर याचा आन्सर काय येणार टी म्हणजे अँडची कंडिशन आहे ना बोथ आर ट्रू तेव्हा त्याचा आन्सर ट्रू अदरवाईज फॉल्स बट आपण याच्या जागी क्यू ऑर पीच्या जागी जर एफ टाकला एफ अँड टी एफ हा अँड मी जसा तसा कॉपी केला आणि टी पण जसा तसा कॉपी केला तर याचा आन्सर फॉल्स येणार आहे म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर कशावर डिपेंड आहे ह्या ब्रॅकेटमध्ये डिपेंड आहे ह्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे ओके सो ह्याचा आन्सर काय येणार आहे हा ब्रॅकेट पूर्ण येणार आहे ह्याचा आन्सर काय येणार आहे हा पूर्ण ब्रॅकेट सो सो आता इथे इथे याचा आन्सर काय येणार आहे क्यू ऑर पी असा याचा आन्सर येणार आहे ओके तर इथे आपण कोणती कंडिशन यूज केली आयडेंटिटी लॉ
आयडेंटिटी लॉची इथे कंडिशन यूज केली आणि लास्टला आपल्याला बट पाहिजे काय आपल्याला आता आपल्याला पाहिजे काय तर पी ऑर क्यू पाहिजे बट इथे क्यू ऑर पी आहे तर काही घाबरायची गरज नाही कम्युटेटिव लॉ आपल्याकडे आहे फ्लिपिंग करायचं फक्त आंसर मिळेल वी विल गेट आंसर ओके इफ यू कंडिशन यूज इफ वी विल यूज द कंडिशन ऑफ कम्युटेटिव लॉ कम्युटेटिव लॉची कंडिशन यूज केली तर पीच्या जागी क्यू क्यूच्या जागी पी फक्त फ्लिप होईल सॉरी इथे हे नाही येणार P or Q, this is our final answer. इथे कोणती कंडिशन यूज केली आपण कम्युटेटिव लॉची कंडिशन इथे यूज केली आणि दिस इज आवर आर एच एस ओके तर आता बघा इथे आपल्याला काय आणायचं होतं पी अँड पी ऑर क्यू आपल्याला आणायचं होतं तर आपण आणलं आहे का ते पी ऑर क्यू आलं आहे का ओके बघा इथे एम जी ए काय झालं रे यार वेट तर आता इथे बघा इथे आपला पी ऑर क्यू आला आहे का म्हणजे आर एच एस आपल्याला मिळालेली आहे म्हणजे आपण एल एच एस वरून आर एच एस काढली ओके तर आपल्याला इथे आपल्याला फायनल आन्सर काय लिहायचं आहे फायनल आन्सर आपल्याला लिहायचं आहे पूर्ण क्वेश्चन क्वेश्चन काय आता पी एन क्यू पी एन क्यू ऑर निगेशन पी एन क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू इज इक्वल टू P or Q. Okay, this is our final answer. And it is last lap and is hence proved. ओके हेन्स प्रूव्ह लिहिल्यानंतर मग आपला हा क्वेश्चन होतो इथे एंड तर स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही ओके स्क्रीनशॉट मारायला मी इथे टाईम देतो इथे घ्या स्क्रीनशॉट मारा पटकन ओके इथपर्यंत झाल्यानंतर मग ओके तर स्क्रीनशॉट मारला असेल तर आता आपण थर्ड सब क्वेश्चन पण सॉल्व केलं आता फोर्थ सब क्वेश्चनमध्ये फर्स्टली आपल्याला यूज करायचे कंडिशनल लॉ कंडिशनल लॉची कंडिशन यूज करून नंतर मग आपल्याला डिमॉर्गन्स लॉची कंडिशन यूज करायचे जर ते जर नसेल जमत तर काही एक हरकत नाही मला तुम्ही इंस्टाग्राम आय डीवर माझ्या तुम्ही मेसेज करू शकता माझी इंस्टाग्राम आय डी आहे मयूर अंडरस्कोर दळवी अंडरस्कोर 1330 जर त्याच्यात जर तुम्हाला जर ते सोल्युशन जर येत नसेल सोल्युशन इफ वी नॉट गेट सोल्युशन ऑफ दॅट क्वेश्चन देन यू कॅन आस्क मी दॅट क्वेश्चन ऑन माय धीस इंस्टाग्राम आय डी आय विल हेल्प यू आय विल डेफिनेटली हेल्प यू ओके सो घाबरायची काही एक गरज नाही माझ्या ह्या आय डीवर तुम्ही जाऊन मला मेसेज करू शकता मी तुमची म्हणजे मी तुम्हाला हेल्प नक्कीच करेन तर मी आता हा लेक्चर करतो एंड आणि अशा पद्धतीने आपली 1.4ची जी 1.4 एक्सरसाइज होती क्वेश्चन नंबर 3 तीन क्वेश्चन होते त्याच्यात आणि क्वेश्चन 3 पण सब क्वेश्चन्स काही होते तर ते मी संपवलेले आहेत काही तुम्हाला सॉल्व करायला सांगितले जर नाही आले तर मी तुम्हाला सांगितलं माझ्या आय डीवर तुम्ही मला मेसेज करून तुमचे डाऊट क्लिअर करू शकता 1.4 आपली आता क्लिअर झालेली आहे तर मी आता हा लेक्चर करतो एंड आणि आता बघूयात पुढे मी आता 1.5 जेवढं काही बेसिक लागणार आहे ते मी घेईन तर थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये पार्ट नंबर 13 मिळूयात ओके 1.5 जेवढं काही बेसिक लागेल ते मी आता 13 घेणार आहे तर मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये तर घरी राहा सुरक्षित राहा मास्क वापरा गॉड ब्लेस यू टेक केअर मी हा लेक्चर करतो एंड